नागरिकांनी आपापसातली भांडणे लोक अदालत मध्ये मिटवणे काळाची गरज आहे. लोक अदालत मध्ये सर्वांना न्याय मिळतो असे प्रतिपादन न्यायमूर्ती ए एस मार्कर यांनी लोणार तहसील कार्यालय येथे राष्ट्रीय विधी प्राधिकरण चर्चासत्रात केले. राष्ट्रीय विधी प्राधिकरण व महाराष्ट्र विधी प्राधिकरण लोणार तालुका विधी सेवा प्राधिकरणचे चर्चासत्र लोणार तहसील कार्यालयामध्ये आयोजित केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश ए एस मार्कर हे होते, तर सहदिवाणी न्यायाधीश एस बी अंबोरे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक अधीक्षक एम एस इंगळे, लक्ष्मीकांत मोहरील, डी आर उबाळे, बार असोसिएशनचे एस पी हाळे, एस एस मोरे, ऍडव्होकेट शिवाजी सानप, तहसीलदार सुरेश कवळे, गटविकास अधिकारी स्मिता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी या चर्चासत्रामध्ये विविध कायद्यांची माहिती जनतेसमोर मांडली. यावेळी न्यायाधीश मानकर यांनी लोक अदालत मध्ये सर्वांनी आपापले आपापसातील भांडणे मिटवल्याने न्याय प्रक्रिया सुरक्षित होईल, तसेच आपापसातील भांडणे मिटले तर आपला विकासासोबतच गावचा विकास सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष जाधव तर आभार परिषद ऍडव्होकेट विठ्ठल तनपुरे यांनी केले. या चर्चासत्रासाठी ग्रामसेवक, तलाठी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संदीप मापारी, सेव्हन स्टार न्यूज, बुलढाणा.